कोपरगाव तालुक्यातील माजी खासदार कैलासवासी भीमरावजी बडदे यांच्या मळेगाव थडीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाबाबत लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. या साखळी उपोषणाची सुरुवात सकल मराठा बांधवांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची विधिवत पूजा करून करण्यात आली. यावेळी माहेगाव देशमुख येथील आकाश काळे यांनी राज्य व केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला. मळेगाव थडी सर्वच नागरिकांनी जोपर्यंत मराठा आरक्षणास मान्यता व अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण मळेगाव थडीमध्ये सुरूच राहणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. तसेच त्यांनी राजकीय नेत्यांना देखील गावात येण्यास बंदी घातली आहे. याप्रसंगी साखळी उपोषणकर्ते पुरुषोत्तम निंबाळकर, वामन खोंड, विलास दवंगे, सरदारभाई पठाण, सोपान कासार, संजय जाधव, राजेंद्र देशमुख, संजय दवंगे, उगले रवींद्र, मनोहर खोंड, नवनाथ दवंगे, पोपट दवंगे, अमोल कासार, विक्रम शिंदे, सोमनाथ खोंड, सुनील इंगळे, स्वामी निंबाळकर यांच्यासह मळेगाव थडी येथे सकल मराठा बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. CNI महाराष्ट्र न्यूज संपादक अमी शेख. आज मळेगाव थडी येथे आज साखळी उपोषण हे 5 दिवस झाले चालू आहे. तरी मायगाव देशमुखच्या वतीने, कोपरगाव तालुक्याच्या वतीने, पूर्ण वकील संघाच्या वतीने आज मळेगाव थडी या सकल मराठा समाजाला आम्ही जाहीर पाठिंबा दर्शवतो. सरकारला माझी एवढीच विनंती आहे, जरांगे पाटील साहेब यांचा आज 5वा ते 6वा दिवस आहे. तब्येती त्यांची खालवलेली आहे, अजून सरकार जागा झालेलं नाही. काय तुम्ही जरांगे साहेबांचा जीव घेणार आहे का? सरकारला माझा एवढा माझा प्रश्न आहे. मी सरकारला विनंती करतो, आता आम्हाला गोदावरी नदी काठी गोदावरी नदीमध्ये समाज घ्यायला लावणार का तुम्ही? आमच्या समाजात आल्यावर आमचे जीव दिल्यावर जीवाचे प्राण दिल्यावर तुम्ही आरक्षण आम्हाला देणार का? केंद्र सरकार असल, राज्य सरकार असल, मी तुम्हाला सकल मराठा समाजाच्या वतीने, कोपरगाव तालुक्याच्या वतीने, महाराष्ट्र राज्याच्या वतीने सांगतो, आता इथून पुढे जर तुम्ही 2-3 दिवसामध्ये निर्णय जर दिला नाही, अंमलबजावणी जर केली नाही, तर मुख्यमंत्री साहेब असतील, गृहमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील यांना मी जाहीरपणे सांगतो, आता इथून पुढे जाळपोळ झाल्याशिवाय या महाराष्ट्रात राहणार नाही, याची आपण लवकरात लवकर दखल घ्यावी. हेच मी आज या मळेगाव थडी ग्रामस्थांच्या वतीने, कोपरगाव तालुक्याच्या वतीने आणि या महाराष्ट्राच्या वतीने तुम्हाला जाहीर आव्हान करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. येते 4 दिवसापासून साखळी उपोषण चालू झालेलं आहे. मराठा आरक्षण हे पूर्ण महाराष्ट्रातील लोकांना भेटावा ह्या अनुषंगाने आंतरवादी सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहे. त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. याची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी एवढीच आमची इच्छा आहे. मराठा आरक्षणाला समर्थन देण्यासाठी आज 4 दिवसापासून मळेगाव थडी येथे आम्ही साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. आमचे मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आम्ही सरकारला विनंती करतो का मराठा आरक्षणाला लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी. मळेगाव थडी येथे गुरुवारपासून साखळी उपोषण चालू केलेले आहे. मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण पाठिंबा देण्याकरता माहेगाव देशमुख आणि मळेगाव थडी इथल्या तरुण पिढीनं साखळी उपोषण चालू केलेलं आहे. वामन भाऊ खोंड हे उपोषणाला बसलेले असून त्यांना सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. जरांगे पाटलांना लवकरात लवकर सरकारने यश द्यावं आणि कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला गावात येण्यास बंदी घातलेली असून आज या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहे, त्याबद्दल मी त्यांचे आणि जरांगे पाटलांचे जे उपोषणाला बसले सगळ्यांचे आभार मानतो आणि सरकारने लवकरात लवकर जागवून या आरक्षणाला पाठिंबा आमच्या सगळ्यांचा आहे अशी मी विनंती करतो.